जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचार सभेत शिवसेनेने म्हसळ्यात शक्ती प्रदर्शन करत प्रचार सभा घेतली. सभेला अनंत गीते प्रमुख मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित होते. या प्रचार सभेचं औचित्य साधून माजी सभापती महादेव पाटील यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत शिवसेनेत असंख्य कार्यकर्त्यांसह जाहीर प्रवेश केला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर झालेला पक्षप्रवेश हा शिवसेनेसाठी कितपत फायदेशीर ठरेल हे 23 तारखेला लागणाऱ्या निकालानंतर चित्र स्पष्ट होईल. उमेदवारी अर्ज शिवसेनेतर्फे भरलात आणि निवडणुकीत उभ्या तर काय सांगाल त्याबद्दल? जिल्हा परिषद उमेदवारी सीट आम्हाला उद्धवसाहेबांच्या आशीर्वादामुळे मिळाले आणि लोकांच्या अनेक समस्या आहेत, पाण्याच्या, रस्त्यांच्या काही समस्या आहेत, त्या सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत म्हणून शिवसेनेकडून आम्हाला हे उमेदवारी मिळाली आहे. ते आम्ही पूर्ण सदस्य म्हणून डिक्लेअर झाल्यानंतर करण्याची पूर्ण शर्तीने प्रयत्न करू. या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे. 59 पैकी किमान 34 जागांवर निर्विवादपणे शिवसेनेचे जिल्हा परिषदेचे उमेदवार विजय होतील आणि एक हाती सत्ता ही रायगड जिल्हा परिषदेवर येईल. या निवडणुकीत पहिल्यांदा एक इतिहास घडतो आहे रायगड जिल्ह्यामध्ये की काँग्रेससुद्धा पेण आणि अलिबाग आणि मुरुड या 3 तालुक्यामध्ये आणि कर्जत या 4 तालुक्यांमध्ये शिवसेनेच्या बरोबर आहे. आम्ही निर्णय घेतला आहे, जसं पेण तालुक्यामध्ये पंचायत समितीला काँग्रेसचे उमेदवार जास्त आहेत, शिवसेनेचे कमी आहेत, तिथेही सत्ता काँग्रेसची येईल आणि शिवसेना सत्तेमध्ये सहभागी होईल. तसं जिल्हा परिषदेला शिवसेनेचे उमेदवार जास्त आहेत, काँग्रेसचे कमी आहेत, तिथे सत्तेत शिवसेना येईल आणि काँग्रेसला आम्ही सत्तेमध्ये सहभागी करून घेऊ आणि म्हणून एक चांगलं वातावरण या अखंड रायगड जिल्ह्यामध्ये आहे. एक हाती सत्ता जिल्हा परिषदेची निश्चितपणे भगव्याची येणार. आज जी सभा झाली, आज श्रीवर्धन मतदारसंघ पडतो, एक मेल अशी होती. आज श्रीवर्धन मतदारसंघ शिवसेनेचा बाल्यकिल्ला होता. काही दिवसापूर्वी हा शिवसेनेचा बाल्यकिल्ला राष्ट्रवादीकडे गेला. ह्या निवडणुकीत काहीतरी चमत्कार घडेल असं वाटतं. खरं म्हणजे श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ हा कालही शिवसेनेचा बाल्यकिल्ला होता, आजही शिवसेनेचा बाल्यकिल्ला आहे. मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये केवळ 70 मतांनी शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव झालेला आहे, त्यामुळे गड कुठेही ढासळलेला नाही आणि म्हणून हा गड शिवसेनेचाच गड आहे ही जिल्हा परिषद सिद्ध करेल. श्रीवर्धन आणि म्हसळा या दोन्ही ठिकाणी दोन्ही पंचायत समितीवर भगवा फडकेल आणि सर्वच्या सर्व जिल्हा परिषद उमेदवार हे शिवसेनेचे विजयी होतील.